இன்னும் அடுத்த வரைக்கும் 61 மூலம் மழை மூலம் விசாரித்து சிறப்பிக்கிறீங்க அப்பா. இன்னும் கீழே எத்த போய் 10 வருஷம் ஈ கேரளத்தில் மழை தீ மழையில புனா பவுன் சொல்லி ஆகும். या 3 महिन्याचं मला अजून त्याच्यामध्ये फरक जाणवतो. रोडिंग ब्रिजिंगमध्ये सगळ्यात वाढ झालेली आहे. बसण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडला आहे. त्याला असं वाकून बसायचा तो आता सरळ ताट बसतोय. पुन्हा त्याच्या पोहण्याचा ते स्टॅमिना वाढला. टेन्शन पूर्वीचे जे त्या पायाचे पिंजरे आहेत अशा हार्ड होते, ते आता पूर्ण सॉफ्ट आलेले. वेळेमध्ये तो आता स्वतः स्वतः उठतो, त्याला उठवायला येत नाही काही. पहिले त्याला उठवताना त्रास, आम्हाला हाताला धरून त्याला उठवायला. आता तो गुडगावर उभा राहिला आहे. पूर्वी तो उभा राहतो सायटी ते सर चांगल्या प्रकारे होणार. स्विमिंग 50 मीटरचा एक 50 मीटरचा अंतर तो न थांबतात असं 4 ते 5 राऊंड करतो. पूर्ण त्याची बॉडी फ्री येत आहे, फ्लेक्झिबल झालेली आहे, लवचिक झालेली आहे आणि शरीर त्याचं हलकं झालं. श्वास आता त्याचे स्टॅमिना वाढले. श्वास घ्यायचा ही किंवा क्षमता त्याची चांगली सुधारलेली. टेन्शन्समुळं त्याला बऱ्यापैकी त्याची प्रगती झालेली आहे आणि फरक पडल्या. टेन्शन्स करण्यामुळे त्याला अजिबात चालता येत नव्हतं. उठताना स्वतः स्वतः वेळेवर त्रास व्हायचा. अगदी आम्ही त्याला उचलला नाही करत होतो. टेन्शन्स केल्यानंतर आता तो स्प्रिंग वरून विदाऊट सपोर्ट चालू लागला. हा आम्हाला त्याच्यातला मोठा आणि महत्त्वाचा फरक जाणवतो. त्याच्या सर्व हालचालीमध्ये आम्हाला फरक जाणवतो. मला माझ्या एकंदर अनुभवावरून मला असं वाटतंय की डीएमडे झालेल्या पेशींनी न्यूरोजरमध्ये येऊन टेन्शन करणं अत्यावश्यक आहे. माझ्या मुलाच्या बाबतीत जो फरक पडला तो सगळ्यांना होतो 100% होणार. हे स्टेन्सेस करावे न्यूरोजरमध्ये. डॉक्टर आलोचन मला म्हणते की मॅडम याच्यात केल्यानंतर मला जे अनुभवाला आलं तेच मी इतरांना सांगतो की बरोबर तिने स्टेन्सेस करा, स्टेन्सेस थेरपी करावी न्यूरोजरमध्ये.